शेतामधल्या पिकामधून 4 पैसे अधिक मिळावेत म्हणून शेतकरी दरवर्षी वेगवेगळे प्रयोग करत असतो. गेल्या 5-7 वर्षामध्ये शेती व्यवसाय काही प्रमाणामध्ये अडचणीमध्ये येतोय असं शेतकरी सांगतात. प्रामुख्याने कांद्याच्या पिकामध्ये मात्र शेतकरी सध्या मोठ्या प्रमाणात अडचणीमध्ये आहे. निर्यात धोरण असेल, इतर काही त्याला वेगवेगळी कारणं असतील, परंतु शेतकरी सध्या अडचणीमध्ये आहे. आपण ज्या शेतामध्ये आहोत, हे झेंडूचं पीक आहे, याच्यामध्ये पपई आहे, या पपईमध्ये आंतरपीक झेंडूचं घेतलेलं आहे. सध्या झेंडू पिकाला बाजारभाव काय आहे, शेतकऱ्यांनी कशा प्रकारचं नियोजन केलं आहे आपण जाणून घेऊया. दादा, काय सांगायला, या ठिकाणी तुम्ही पपईचं पीक घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये झेंडू हे आंतरपीक घेतलं आहे, कुठल्या जातीचं झेंडू आहे? नमस्कार, मी अमोल शेळके, राहणार धनगावडी. सुरुवातीला नियोजन होतं उन्हाळ्यामध्ये पपई लावायची, दरवर्षी लावत असतं, मागल्या वर्षी पण लावली होती, यावर्षी आंतरपीक घ्यायचं म्हणून काहीतरी केलं. तर मला माझ्या मित्राने सांगितलं साई सुपर ऑरेंज चांगली व्हरायटी आहे. मी तर नासा पण बोललो होतो का, मला सुरुवातीलाच फॉलो करतो आहे, मला एक चांगली व्हरायटी द्या. त्यांनी आपल्याला साई सुपर ऑरेंज घेतली 2 रुपये 80 रुपयाला, म्हणजे 85 पैशाला काडी पडली. मी 5,500 काडी घेतली होती. सुरुवातीपासून व्यवस्थित नियोजन, मित्रांचं मार्गदर्शन, त्यामुळे आज चांगले फुलं आलेली आहेत. पाऊस असला तरी आता 80-100 रुपये बाजार भेटतात आहे, तर त्याला सुरुवातीपासून चांगला हे केलं. आंतरपीक म्हणून चांगले एक ऑप्शन आहे आणि त्याच्यामुळे चांगले बाजारभाव. कितवा तोडा आहे आता? 5वा तोडा आहे आता. कमीत कमी आता 600-700 किलो माल भरायला पाहिजे, 80 रुपये बाजार आहेत. किती खर्च आला आतापर्यंत? खर्च 1,00,000 रुपये खर्च आला, म्हणजे आंतरपिकामध्ये 1,00,000 रुपये खर्च आला. आता याच्यातच 1,00,000 रुपये होऊन गेले आपले. आता भांडवल फिटलं? हा, आता पहिल्यांदा सुरुवातीला शेतीवर चांगलं भांडवल भेटलं आणि या दिवसामध्ये पाऊस कमी झाल्यामुळं आणि चांगले बाजारभाव टिकून आहे, म्हणजे सगळ्याच मालांना चांगले बाजारभाव आहे, त्यामुळे फुलांचे चांगले पैसे होतात यावर्षी. तुम्हाला शेती किती एकर आहे? मला 5.5 एकर शेती आहे. आता ह्या पिकामध्ये म्हणजे पपईमध्ये झेंडूचं आंतरपीक घ्यावं ही आयडिया कशी सुचली? नाही, तू मागं पण पाहिलं होतं मी, आता हे म्हणजे झेंडू हा पपईला रोगप्रतिकारक करतो आणि फुलांचे म्हणजे फुलांमुळे याला रोग कुठले येत नाही, बाकी काय माल घेता येत नाही. पपईमध्ये फुलांचा एक चांगला पर्याय आहे. अजून किती तोडे होतील? अजून 1-5-7 वडे होतील. पाऊस जर चांगले निसर्गाने साथ दिली तर चांगले पैसे होते. पाऊस नाही पडला पाहिजे का? नाही, पडला तरी काय प्रॉब्लेम नाही, असं उघड दिलं ना 1-2 तास तरी ते फुलांना चांगलं होतं. सुरुवातीपेक्षा आता थोडे बाजारभाव कमी जास्त होतात, पाऊसामुळं मार्केटला थोडंसं हे होतं, पण चांगले बाजार आहेत. शेती व्यवसाय आतबट्ट्यामध्ये आहे, तोट्यात आहे असं बोललं जातं, तुमचा स्वतःचा अनुभव काय? तोट्यामध्ये आहेच आहे, पण व्यवस्थित नियोजन केलं, कमी शेती केली तर मी म्हणतो जास्त शेती न करता 10-20 गुंठ्यामध्ये जर प्रयोग चांगला केला आणि चांगलं जर मार्गदर्शन आणि चांगलं हे केलं तर शेती हा काय विषय अवघड नाही, चांगलं उत्पन्न भेटू शकतं शेतीमध्ये. आता केंद्रामध्ये पुन्हा मोदी सरकार आले, मोदी सरकारच्या बाबत शेतकरी प्रचंड नाराज होता, आता मोदी सरकारकडून तुम्हाला अपेक्षा काय? बाजारभावाची हमी भेटली पाहिजे, सर्वांची आरळवर तेच आहे. शेतकऱ्याला मध्ये आधी चांगले बाजार म्हणजे भरपूर पडले बाजारभाव, नुकसान चांगले होते, पण आता या महिन्याभरामध्ये चांगले बाजार आहे. कांद्यांना चांगले बाजार आहेत, म्हणजे सगळ्याच तरकारींना चांगले बाजार आहेत. पाऊस यावर्षी निसर्गाने चांगली कृपा केली, पाणी पण टिकून राहिलं जाणारांना, त्यामुळं यावर्षी जर पाण्याचं नियोजन चांगलं केल्यामुळे पहिलं सरकारचं अभिनंदन करतो. पाण्याचं नियोजन चांगलं करण्यामध्ये कोणाचा वाटा? आता इलेक्शन आलं होतं, त्यामुळं कोणाचं असं श्रेय कोणी घेऊ नाही, पण इलेक्शनमुळे चांगलं पाणी टिकून दरवर्षी राहतं नियोजन. असे कधी यावर्षी पाण्याचं नियोजन कोण करत असतं? आता ज्याचं सरकार आहे तेच करणार, ज्याच्याकडे हे योजना आहे म्हणजे तेच. आमदार अतुल बेनकेंचा काय वाटा नाही? नाही ना, असं काय आमदारांचा वाटा आहे ना, म्हणजे नियोजन सगळ्यांनीच केलं व्यवस्थित, आमदारांचं नाही का शेवस काय करून आडावाडा झाला नाही, सगळ्यांना पाणी व्यवस्थित पुरलं आणि ठिकठिकाणी नेतृत्व चांगलं असेल तर कर्तृत्व दिसतं आणि नियोजन पण चांगलं होतं. बरोबर. आता 5 वर्षामध्ये सोनवण्याच्या काळामध्ये पण पाण्याचं नियोजन असं काय ढसळण्या आलं, ह्या पण वर्षी चांगलं नियोजन झालं. असं कोणाला शरद सोनवण्यांनी पण चांगलं नियोजन केलं, त्यांनी पण चांगलं काम केलं, यांनी पण चांगलं काम केलं. भविष्यात जो कोणी त्याला कोणी संधी भेटेल त्यांनी पण चांगलं काम करावं. या त्या विषयाकडे आपण येऊ. ह्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपला मोठ्या प्रमाणात फटका बसला, तुम्ही एक तरुण शेतकरी आहेत, काय कशामुळे फटका बसला असेल आणि भविष्यकाळात त्यांनी काय सुधारणा करायला हवी? हे मराठा आंदोलन एक प्रकारे, त्यावेळेस आता फुटेफुटे जे राजकारण झालं तो एक प्रकारे, म्हणजे 2 पक्ष फुटले, ते एक लोकांना नाही आवडलं, त्यामुळं चांगला फटका बसला. म्हणजे लोक जे होते ते समजा माझ्या भावांनी जर वेगळं घेतलं ऐनवेळ तर माणसाला राग येतोच, आणि लोकांची भावना तशी होती, त्यामुळं लोकांनी त्यांना डावललं यावर्षी. शरद पवार, उद्धव ठाकरे, काँग्रेस यांना चांगल्यापैकी यश मिळालं, काय त्याचं कारण? सहानुभूती भेटली आणि समजा पक्ष माझा आहे आणि चांगले लोक जर ज्यावेळेस ऐनवेळ लोक सोडून गेल्यानंतर त्याचा तोटा होतोच ना, त्यामुळे त्यांना सहानुभूती पण भेटली आणि त्यांचं कर्तृत्व त्यांनी सिद्ध केलं का आम्ही पण आहे राजकारणामध्ये. आता 3-4 महिन्यावर विधानसभेच्या निवडणुका पुढ्यात आहे, आपण लोकसभेचा एक प्राथमिक अंदाज पाहिला, आता लोकसभेचा जो टेम्पो असतो तोच पुढे टिकून राहील किंवा नाही राहील असा विषय नाही, परंतु आता जुन्नर तालुक्यामध्ये विद्यमान आमदार अतुल बेनके, माजी आमदार शरद सोनवणे,
विग्नरचे अध्यक्ष सत्यशील शिरकर, त्याचबरोबर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसकडनंही मोहित डमाले, त्याचबरोबर शरद लेंडे, तुषार थोरात अशी काही नावं येत आहेत. माऊली खंडाळेंचं नाव शिवसेनेकडनं आहे. माजी आमदार बाळासाहेब दांगट आहेत. विद्यमान आमदार अतुल बेनके यांचं कामकाज कसं आहे आणि तालुक्याचा आमदार कोण असायला हवा हे चार पाच नावांपैकी. तसं आमदारांचं काम चांगलं आहे, पण आता ज्यावेळेस पक्ष फुटला त्यामुळे लोकच थोडीशी नाराज आहेत. आणि पहिली गोष्ट आहे, या महायुतीतील तिढा सुटला पाहिजे. समजा कुणाला तिकीट भेटू, सगळ्यांच्या मितांनी जर आता महायुती म्हटलं की विद्यमान आमदार अतुल बेनके, आशाताई बुचके आणि शरद सोनवणे यांना पर्याय शोधावा लागेल. एकतर अपक्ष लढतील किंवा मग अतुल बेनकेंचं काम करावं लागेल. असंच परिस्थिती राहणार आहे. तसंच यांच्या पण बाबतीत असायचं ना, शिवसेनेचं पण ते उद्धव उपाटागत किंवा काँग्रेसचं झालं किंवा शरदचंद्र पवार यांचं आज उमेदवार डिक्लेअर नाही. आता आपण तुम्हीच बातमी दिली. तालुक्याच्या विकासासाठी कुठली व्यक्ती आमदार म्हणून योग्य वाटते? सगळेच व्यक्ती चांगले, सगळ्यांचं करतो चांगले. आशाताईंनी पण पहिल्यापासूनच काम केलंय, श्रद्धांनी पण चांगलं काम केलंय, सगळे उमेदवार व्यवस्थितच आहे. शेवटी तुमचं राजकारण काय, तुमचा प्रश्न सुटला तर सगळे प्रश्न सुटतील. आतापर्यंत प्रश्न कोण सोडवत आले? आता सरकार त्यांचं मला त्यांनीच केलं आणि बाकी पण लोकांकडे आपण ज्यावेळेस जाऊ मागणी एखादी गोष्ट घेऊन, शेतकऱ्यांच्या बाबतीत झालं सर, आपले सत्यशील दादा झाले त्यांच्याकडे जर काही मागणी घेऊन गेलो शेतकऱ्यांची तर ते पण चांगले मार्ग लावतात. आपण जिथं उभे आहोत तुमच्या पाठीमागे विघ्नर कारखाना आहे. सत्यशील शेरकर यांनी कारखाना कशा पद्धतीने चालवला आहे आपण सगळे पाहतो. शेरकर सुद्धा इच्छुक आहे. जर शरद पवारांनी शेरकरांना आशीर्वाद दिला तर शेरकरांना आमदारकीची संधी मिळू शकते? भेटू शकते. दादांचं काम चांगलं आहे, शेतकऱ्यांना बाजारभाव पण यावर्षी चांगले. या परपीनुसार त्यांनी पण घोषणा केली की आम्ही बाजारभाव कमी करून देणार नाही. आणि आज कोल्हेंना निवडण्याने दादांचा चांगला हात आहे. म्हणजे त्यांनी दादांनी बाकी सगळ्याच घटक पक्षांनी चांगली साथ दिली, पण दादा सर्वात पुढे आघाडीवर ते, त्यामुळे दादांना त्या ह्याच्यात चांगला हे भेटतो. चांगलं दादा पण चांगला. विघ्नर कारखाना सुरू असताना जी कोजळी तयार होते ती आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या पिकांवर पडते, पिकांना काही मार बसतो का? तुम्ही अगदी शेजारीच आहात. पिकांना मार बसतो, पण दादांना आपण सांगितल्यानंतर दादांनी बऱ्यापैकी त्याची सुविधा केलेली. आपण त्यांना सांगितलं दादा आपल्याकडं कोजळीनी फ्लावर येते, कोबी येते किंवा असे जे माल त्यांना आपण सांगितलं होतं, त्यांनी ती उपाययोजना केली होती. जिथं कोजळी पडते किंवा मळे पडते ना, त्यांना सांगितल्यानंतर त्यांनी उपाययोजना बसवलं आहे. हा त्यात काहीतरी केली, त्याच्यामुळे कोजळीचं प्रमाण कमी आहे आणि दुर्गंधी जरा कमी आहे. त्यांना आपण सांगितलं होतं, त्यानंतर त्यांनी योजना केलेली. म्हणजे आपण त्यांना सगळ्यांनी हे केल्यानंतर पण आपली अपेक्षा आहे त्यांना, पण आपण पण सांगणार आहे. पण ते बोलले आपण काय असेल ते, आता नवीन प्रकल्प होते त्यामध्ये ते बोलले बऱ्यापैकी आपण त्याच्यात डेव्हलपमेंट करून जे प्रदूषण कमी होईल त्याचा आपण पर्याय शोधू. आता एक शेवटचा प्रश्न. विद्यमान आमदार अतुल बेनके, माजी आमदार शरद सोनवणे, विघ्नरचे अध्यक्ष सत्यशील शेरकर, भाजप नेते आशाताई बुचके, हे चार जण उमेदवार असण्याची शक्यता आहे. इतर ठीक आहे, कोण वाढतील किंवा बदल होईल काय माहीत नाही, पण ह्या चौघांमध्ये विद्यमान आमदार योग्य, माजी आमदार शरद सोनवणे योग्य, विघ्नरचे अध्यक्ष सत्यशील शेरकर योग्य की भाजप नेत्या आशा बुचके योग्य? सगळ्यांचंच योगदान चांगलं आहे. शेवटी पक्ष ज्याला संधी देईन त्याच्यावरती बऱ्याच गोष्टी डिपेंड आहे. पण आमचं योग कल कुठे दिसतो? कल आता सध्या चर्चा दादांचीच आहे. सत्यशील दादा शेरकर, सत्यशील दादा चांगली चर्चा आहे. आता खासदारकीच्या निवडणुकीमध्ये त्यांना चांगलं हे झालेलं आहे आणि त्यांना सहानुभूती भेटणं असं मला वाटतंय. जर सगळे प्रश्न जर व्यवस्थित उमेदवार एकच राहिला तर मग कोणी पण होऊ शकतं. फक्त शेवटी अंतर्गत वाद भेटले पक्षाचे तर ज्याला तिकीट भेटेल तो उमेदवार लढवू शकतो. पण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्या तालुक्याचे पुत्र अमोल कोल्हे यांना तालुक्यांनी चांगली साथ दिली, मतदारसंघात चांगल्या मताधिक्यांनी विजय झाले, काय कशामुळे सगळं शक्य झालं? आता पहिली गोष्ट, यांना उमेदवार म्हणजे भाजपल्यांना उमेदवार पटकन डिक्लेअर करायला उशीर झाल्यामुळं आणि शरद पवार यांच्या पक्षाने उमेदवार डिक्लेअर केल्यामुळे सहानुभूतीमुळे कोल्ह्यांचं काम चांगलं झालं. आपण पाहतोय शेतकरी बांधव सध्या जरी विविध अडचणीमध्ये असला तरी प्रयोगशील शेती केली की चार पैसे नक्की मिळतात. ह्या शेळके नावाच्या युवक शेतकऱ्याने पपईच्या क्षेत्रामध्ये झेंडूचं पीक घेतलेलं आहे. सध्याचे बाजारभाव चांगले आहेत, त्यांचं भांडवलसुद्धा फिटलेलं आहे आणि अजून जे काही पुढे तोडे होतील निसर्गाने साथ दिली तर त्यांचा नफा वाढणार आहे. शेतकऱ्याचं राजकारणावर देखील लक्ष असतं. लोकसभेमध्ये भाजपला फटका का बसला? शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये अमोल कोल्हे विजय होण्याची कारणं काय आहेत आणि पुढ्यात विधानसभेची निवडणूक आहेत, कोण उमेदवार उजवा ठरू शकतो, जुन्नर तालुक्यामध्ये असलेल्या धरणांच्या पाण्याचं नियोजन योग्य पद्धतीनं करण्यामध्ये कशाप्रकारे चांगले नियोजन झाले, अतिशय योग्य पद्धतीने त्यांनी विश्लेषण केलेलं आहे. सध्या ते कोणालाही दुखू पाहत नाहीत, सगळेच आपले आहेत, कोणालाही नाव ठेवायचं नाही. शेवटी कोणाला चांगलं म्हणलं की दृष्टिकोन बदलतो. व्हिडिओवर पाहिलं, व्हिडिओ पाहिल्यावर कोणीतरी फोन करतं
काय रे भाऊ तुझं माझं काय भांडण आहे का, काय राव तुझे माझं तू माझं नावच घेतलं नाही, असं कदाचित समज गैरसमज होऊ शकतो म्हणून त्यांचं मत मांडलेलं आहे. पण एक निश्चित आहे, भारतीय जनता पक्षावर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जनता नाराज होती. केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने सध्या काही जरी बदल केला, शेतकऱ्यांसाठी काही निर्णय चांगले घेतले, तरी लवकरात लवकर शेतकऱ्यांचं सामान्य जनतेचं मत परिवर्तन होईल असं वाटत नाही. महाविकास आघाडीच्या नेतेमंडळींनी योग्य उमेदवार दिला तर शेतकरी बांधव योग्य निर्णय घेऊ शकतो. सत्तेवर असलेली मंडळी किंवा भविष्यकाळामध्ये ज्यांना सत्तेवर यायचं आहे ह्या सगळ्या मंडळींनी शेतकऱ्याच्या हिताचा निर्णय घ्यावा अशीच अपेक्षा. सुरेश वाणी, विंगर टाइम्स, धनगरवाडी. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राइब तर कराच, पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका.